चांदवड येथे सरकारी दवाखान्यात 27 नोव्हेंबर पासून 1 महिना गोवर रुबेला मोहीम राबविण्यात येणार आहे. यात 9 महिन्यांपासून ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना ही लस देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत चांदवड तालुक्यातील सर्व 274 सरकारी व खासगी शाळा, 320 अंगणवाड्या, उपजिल्हा रुग्णालय, 5 प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही यात समावेश आहे. यावेळी चांदवडचे नगराध्यक्ष रेखा गवळी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनही करण्यात आले. यावेळी KB आव्हाड होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तर्फे रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी नगरसेवक नवनाथ आहेर कदम साहेब, नगर परिषद CO डॉक्टर पंकज ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खोतसर, डॉक्टर पोरक, डॉक्टर दीपक राजपूत पवार मॅडम, शिंदे सरांसह सर्व सहकारी दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते. पुढे बालमृत्यूचा खूप मोठा प्रश्न आहे आणि बालमृत्यूचं जे महत्वाचं कारण आहे त्यापैकी एक आहे मिझल्स. आणि या मिझल्स निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने हा एक अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आजपासून आपल्याला कल्पना आहे की 5 आठवड्यांसाठी ते सलगपणे चालू राहणार. ही लस पूर्णपणे मोफत आहे आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एकदा घेतली असली तरी पुन्हा आपल्याला ती द्यायची आहे. आपला रोल एकच असणार आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा आणि विशेषतः जे आपल्या टार्गेटच्या बाहेर राहणारे झोपडपट्टीतले मुलं किंवा भीटभट्टीतले मुलं, शाळाबाह्य मुलं, हे तुम्ही थोडंसं जास्ती कॉन्सन्ट्रेट करा अशी मी नगर परिषदेच्या वतीने विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी आवश्यक ती मदत जी काही लागेल तुम्ही करण्याचं आश्वासन आमच्या अध्यक्ष मॅडमतर्फे देतो. तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. या कॅम्पेनमध्ये मिझल्स आणि रुबेलाची एकत्रित लस आपण देणार आहोत. अगोदर फक्त आपण 9 महिन्यात गोवरची लस देत होतो, आता आपण मिझल्स आणि रुबेलाची एकत्र लस देणार आहोत. 1 महिना आपण पूर्ण जेवढे शाळा अंगणवाडी शाळेत न जाणारे शेतात काम करणारे असे 9 महिने ते 15 वर्षाचे जेवढे मुलं आहेत त्या सगळ्यांना आपण शोधून शोधून त्यांना वॅक्सिनेट करणार आहोत. म्हणजे एखादी शाळा जर अर्धवट राहिली तरी 1 महिन्यानंतर परत त्या शाळेमध्ये जाऊन आपण लसीकरण करणार आहोत. म्हणजे आपल्या चांदवड तालुक्यात जवळपास 71,082 असे 9 महिने ते 15 वर्षाचे लाभार्थी आपल्याकडे आहेत. कदाचित याच्यापेक्षा ते वाढू शकतात. बाहेर गावावरनं काही आलेले असतील, काही मजुरी करण्यासाठी आले असतील, तर किंवा रोडच्या कामांसाठी काही आले असतील. तरी या रुबेला लसच्या मोहिमेत अधिक संख्येने भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून केले जाते. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.